नमस्कार, मी प्रसन्न जोशी, लक्षवेधीच्या या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नोटाबंदीच्या आपल्या सगळ्यांच्या सगळे आपण इकडचे बसलेले तुम्ही सगळे बघणारे आपल्या सगळ्यांच्या आतापर्यंतच्या अवस्थेला एक महिना पूर्ण झालेला आहे. काय आहे आपली अवस्था एकमेकांना माहीतच आहे. काही जणांचं म्हणणं आहे थोडासा त्रास होतोय पण सहन करू. अनेकांना जे आधी असं वाटत होतं त्यांना आता वाटायला लागलंय नाही, सहन करण्याजोगं नाही, आता त्रासच होतोय. तर दुसरीकडे मनमोहन आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र म्हणतायत की या महायज्ञामध्ये सहभागी झाल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. यज्ञ आहे असं म्हणतायत, पण यज्ञ म्हटलं की आहुती पण देणं आलं, संविधा देणं आलं, अर्पण करणं आलं, त्या कोणाच्या गेल्यात याचा लेखाजोखा घेण्यासाठी आजचा कार्यक्रम आहे. आणि त्याला कारण ठरलेलं आहे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींचं विधान. ते म्हणालेले आहेत नोटाबंदी हा मूर्खपणा आहे. खरंच तसं आहे का ते आपण शोधणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत हेमंत देसाई, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक. त्यांच्यासोबत आहेत विश्वास उडगी, बँकिंग क्षेत्रातले जाणकार आणि त्यातल्या कर्मचारी चळवळीतले ते पदाधिकारी आहेत. स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत डॉक्टर राजू वाघमारे, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. आणि त्यांच्या शेजारी आहेत गणेश सोनी, ॲडव्होकेट गणेश सोनी, जे भाजपचे लीगल सेलचं कामही बघतात आणि पदाधिकारी आहेत. आणि आपल्यासोबत असतील जय महाराष्ट्रचे मुख्य संपादक निलेश खरे. निलेश प्रसन्न, मुख्यतः ज्या वेळेला आपण ही चर्चा करतोय 30 दिवस उलटत आहेत. 8 नोव्हेंबरला पंतप्रधानांनी याच सुमारास ज्या वेळेला आपण चर्चा करतोय त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा केली 500 आणि 1000 नोटबंदीची. आणि त्यानंतर आली ती 2000 नोट. इतकंच नाही, त्यानंतर जो पूर्ण प्रकार पाहायला मिळाला सरकारचं, नरेंद्र मोदींचं उद्दिष्ट कितीही देशप्रेमानं ओतप्रोत असलं तरी त्याची अंमलबजावणी ही अयोग्य पद्धतीनं झाली अशा स्वरूपाचं चित्र निर्माण झालं. आणि त्याचेच 30 दिवस पूर्ण होत आहेत. या दरम्यान 82 लोकांचे रांगेमध्ये, एटीएमच्या रांगेमध्ये बळी गेलेले आहेत. याला कारणीभूत कोण? मग ज्यांचे बळी गेले त्यांना हुतात्मा ठरवायचं का? येत्या काळात त्यांना तुम्ही स्वातंत्र्य सैनिकाची पेन्शन देणार का? अनेक प्रश्न विरोधी पक्ष उपस्थित करतोय आणि या निमित्तानं देशभर चर्चा होते आहे की सरकारचा निर्णय योग्य की अयोग्य. आणि म्हणूनच राहुल गांधी म्हणतात की नोटबंदीचा निर्णय हा मूर्खपणाचा. पण खरोखर हा निर्णय मूर्खपणाचा आहे का? याच अनुषंगानं आपली ही चर्चा. मी पहिल्यांदा जाणार आहेत आपले भाजपचे प्रवक्ते पदाधिकारी गणेश सोनी यांच्याकडे. सोनीजी, विषय तुमच्या समोर आहे, एक महिना पूर्ण झालेला आहे. आता तरी मित्रांच्या पलीकडे जाऊन काही खरं तुम्ही सांगणार की नाही? याच्यामध्ये कुठल्याही तरीची दूषणं किंवा कुठल्याही तरीची अवहेलना करण्याच्या ऐवजी ज्या धाडसाने आणि ज्या पूर्ण विचाराने हा निर्णय घेतलेला आहे त्याचं आपण वास्तविक हिशोबाने स्वागत केलं पाहिजे. त्याचं कारण असं की हा निर्णय 8 नोव्हेंबर 8 वाजता, आज 8 डिसेंबर 8 वाजून गेलेले आहेत, तब्बल महिना झालेला आहे. निलेशजींनी सांगितलं असं, अशी बातमी होती की पाकिस्तानमध्ये जवळजवळ 30,000 करोड एवढ्या रकमेच्या बोगस नोटा भारतामध्ये रवाना होण्याच्या तयारीमध्ये आहेत. आणि त्या 30,000 कोटीच्या नोटाचं भारतामध्ये विविध मार्गाने, ते खास करून नेपाळ मार्गे ज्या येतात आणि काही समुद्र मार्गाने येत असतील, त्यांना जर तोंड द्यायचं असेल तर कुठल्याही परिस्थितीचं युद्धपातळीवरती त्याला सामना करणं क्रमप्राप्त होतं. बरं, आणि या संदर्भामध्ये विचार पूर्वीपासून केला गेलेला आहे की अतिरेक्यांकडनं जे पैसे पुरवले जातात, ज्या देशामध्ये ज्या बोगस नोटांचा जो सुळसुळाट आहे, कारण 500 रुपयाच्या आणि 1000 रुपयाच्या देशातल्या ज्या काही नोटा उपलब्ध आहेत त्याच्यापैकी 86% नोटा ह्या 500 आणि 1000 डिनॉमिनेशनच्या चलनाच्या होत्या. त्यामुळे अशा गोष्टींना जर तोंड देण्याचं असेल तर कुठल्याही तरीचा धाडसी निर्णय त्यासाठी हा निर्णय घेतला त्याचा हे कारण पडतंय काँग्रेसला. काय आहे की बीजेपीमध्ये आहे ना प्रशिक्षण दिलं जातं की खोटं कसं बोलायचं. आता आरबीआय आणि सरकारच्या आकडेवारीनुसार 14.5 लाख करोड चलनातल्या 0.028% म्हणजे 400 कोटी नोटा बनावट चलनामध्ये आहेत ही सरकारची आकडेवारी आहे. सामान्यांना भाषेत कळण्यासाठी मी सांगतो की जर 1 लाख रुपये तुमच्याकडे असतील तर त्याच्यातले 28 रुपये जे आहेत ते तुमचे बनावट आहेत. मग 28 रुपये बनावट जर असतील तर 1 लाख रुपये तुम्ही बंद करणार का किंवा फाडून टाकणार का? हा साधा आणि सोपा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळी सामान्य माणूस आता देतोय मनात तेव्हा त्याला पटतंय की राहुल गांधी जे बोलले की हा मूर्खपणा आहे तो कसा ते एका उदाहरणातून कळलं. आता दुसरं, सोनीजी इकडे बसून आता हा नवीन शोध लावलेला आहे यांनी की 30,000 कोटीच्या 50,000 कोटीच्या, कारण या लोकांना नंबर्स आणि खोटं बोलणं याच्या पलीकडे काही येत नाही. ह्या गोष्टी सुरुवातीला कुठेही नव्हत्या. त्याच्यानंतर मोदींनी त्यावेळी सांगण्यात आलं 3 कारणं दिली खोट्या नोटांचं मी सांगितलं. दुसरं कारण दिलं की अतिरेक्यांना पायबंद करण्यासाठी,
त्यांना निष्क्रिय करण्यासाठी काळा पैसा रोखणे, काळा पैसा नाही एक अतिरेक्यांचं कारण दुसरं होतं. ज्यावेळी अतिरेक्याला 8 नोव्हेंबर नंतर 10 कि 11 तारखेला पकडण्यात आलं एका अतिरेक्याला, त्याच्याकडे 2000 नवीन नोटा होत्या. बरं, तुम्ही नोटा भारतातल्या बंद करून अतिरेक्यांना जाणाऱ्या नोटा कशा बंद करणार हा कोणताही मार्ग मोदींनी सांगितला नाही, त्याच्यामुळे ते कारण लागू होत नाही. आणि जे त्यांनी सुरुवातीचं मोठं कारण सांगितलं की काळा पैसा या देशातला नष्ट करण्यासाठी नोटाबंदी केल्या, अहो पण काळा पैसा हे काळ्या धंद्यातून तयार झालेलं उत्पादन आहे. बरं, काळ्या धंद्यातून काळा धंदा जेव्हा होतो त्याच्यातून काळा पैसा तयार होतो. बरं, तुम्ही काळे धंदे बंद करण्याचं ठीक आहे कुठचंही प्रयोजन केलं नाही, बरं कुठचीही गोष्ट केली नाही, आणि त्याच्यातून जे उत्पादन आहे ते काळा पैसा तुम्ही म्हणताय की नोटाबंदी केल्यावर काळा पैसा संपेल. बरं, म्हणजे हा हा धादांत खोटेपणा. ठीक आहे, मी बँकिंग मूर्खपणा, मी बँकिंग क्षेत्रातल्या तज्ञाकडे पण सुद्धा जातो. आपल्याकडे उडगी आहेत. उडगीजी, दोन प्रकारचे प्रश्न घेऊन आपल्याकडे येतोय. एक, बँक कर्मचारी बँकांची अवस्था, ज्याच्यामध्ये मी सहकारी ग्रामीण पतसंस्थांपासून नॅशनलाइज बँका सगळ्या आणि प्रायव्हेट बँका सुद्धा विचारतोय, यांची आताची काय स्थिती आहे, कारण चलन अजूनही कुठे उपलब्ध होत नाहीये आणि त्याला रांगा लावणारे ग्राहक, या अनुषंगाने तुम्ही याचं वर्णन सांगा, आताची काय स्थिती वाटते. गेले संपूर्ण महिनाभर नोटाबंदीच्या निमित्ताने सर्वसामान्य जनतेची नाकेबंदी होते. त्यांचेच पैसे त्यांना बदलून घेण्याकरता आणि ठेवी ठेवण्यामध्ये बँकेमध्ये लाईनीत उभं राहायला लागतं, याच्यासारखी शर्मेची गोष्ट नाही आहे. आता हे का होतं आहे, याचं कारण त्यांनी सांगितलं की दहशतवादाविरुद्ध हल्ला आणि काळ्या पैशाविरुद्धचा हल्ला. पण तसं जर असेल तर मगाशी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे की करन्सीमधला काळा पैसा याच्यापेक्षा बाहेर प्रचंड मोठ्या प्रमाणात एक पॅरलल इकॉनॉमी आहे आणि एकूण आपल्या अर्थव्यवस्थेने आपल्या सेंट्रल बजेटच्या 3 ते 4 पटीने जास्त एवढा मोठा काळा पैसा म्हणजे काळ्या धंद्यामध्ये आहे. तिथे सर्जिकल स्ट्राईकची भाषा काय, म्हणजे सर्जिकल स्ट्राईक तिथे व्हायला पाहिजे. नंबर एकची गोष्ट, बँकांमध्ये जर मी सांगतो तुम्हाला, सातत्याने मी अशी मांडणी करतोय की नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे थकीत कर्ज आणि बुडीत कर्ज याच्याबरोबर रिटर्न ऑफ अकाउंट्स आणि कॉर्पोरेट डेट रिस्ट्रक्चरिंग याची एकूण बेरीज केली तर जवळजवळ 16 लाख कोटी होतात. सर्जिकल स्ट्राईक त्याच्या रिकव्हरीसाठी करण्याची गरज आहे जे होत नाही आहे. आणि आता सर्जिकल स्ट्राईकच्या निमित्ताने पैसा स्वॅप होतोय. जेवढा पैसा करन्सी आहे तो 86% स्वॅप तर नक्कीच होणार आहे त्यांच्या हिशोबाने, बाकीच्या पैसा बदलून देण्यात आहेत. त्यामुळे या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे एकूणच व्यवहार अत्यंत गलथानपणा आहे. इट इज नॉन ट्रान्सपरंट आणि त्या संदर्भामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा एक प्रश्नचिन्ह झालेला आहे. आणि ते सांगतात सगळीकडे सुशासन आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स, आणि ते गव्हर्नमेंटचं सुशासन नाही आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं कॉर्पोरेट गव्हर्नन्स नाही. म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वरिष्ठ पदांनी जनतेला जाब द्यावा. आणि मी एका ठिकाणी म्हटलंय की वाय नॉट उर्जित पटेल शुड रिझाईन, बरं ही मस्ट रिझाईन, कारण संपूर्ण जनतेला त्यांनी वेठीस धरलेलं आहे, सरकारने ते वेठीस धरलेलेच आहे. आणि त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आज दोषी आहे, कारण त्यांची कॅश बँकांमध्ये येत नाही, बँकांची कॅश जनतेपर्यंत जात नाहीयेत. आणि बँक कर्मचारी सकाळी 8 पासून ते रात्रीपर्यंत काम करतोय आणि त्यांचा वेतनमान सुद्धा देण्यात आलेला नाही. म्हणून चीफ लेबर कमिशनला शेवटी आम्हाला तक्रार करावी लागलेली आहे. सरकार आमची प्रशंसा करते आणि दुसऱ्या बाजूने आम्हाला महिना पूर्ण झाल्यानंतर कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे ओव्हरटाईम देत नाही. खरं तर ओव्हरटाईम साठी भांडण्याचा मुद्दा नाहीये, खरं तर हा संपाचा मुद्दा नाहीये, पण तरी सुद्धा काय बँकांच्या चेअरमननी किंवा इंडियन बँक असेंनी आता करायचं ठरलंय, आमची पूर्णपणे नाचक्की होते काही ठिकाणी बँक कर्मचाऱ्यांना. मला एक ढोबळमानाने मुद्दा लक्षात आला उडगीजी, आपल्याकडे वेळ आहे, मी सर्वांकडे जास्तीत जास्त जाईन, पण एक बेसिक वन लाइनर सगळ्यांच्या लक्षात येत आहेत. मी आता जातो देसाई सरांकडे. देसाईजी, एकीकडे ही परिस्थिती आहे, बँका त्रस्त, तिकडचे उभे राहिलेले ग्राहक त्रस्त, पण हे होत असताना सुद्धा या देशात उद्रेक दिसून येत नाहीये, जो सगळ्यात मोठा मुद्दा ठरतोय भाजपच्या बाजूने की बघा आमच्या बाजूने अजूनही लोक उद्रेक देत नाहीयेत. महाराष्ट्रामध्ये तर स्थानिक स्वराज्य, ज्या ग्रामीण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कॅश वरतीच व्यवहार चालतो त्या ग्रामीण महाराष्ट्रातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय. मग आपल्या या चर्चा केवळ या स्टुडिओ पुरता मर्यादित राहत आहेत का, लोकांना खरंच फरक पडतोय, नेमकं विश्लेषण कोणतं खरं मानायचं? नाही, मला असं वाटतं की आपल्याच एका कार्यक्रमामध्ये मी सांगितलेलं असं होतं की एवढा जर प्रॉब्लेम होत असेल लोकांना तर लोकांचा आक्रोश संघटितपणे व्यक्त का होत नाही. तर माझ्या मते लोकांचा आक्रोश आहे हे आपण प्रत्येक चॅनलमधनं वर्तमानपत्रांच्या रिपोर्ट्समधनं बघतो. आपण जर आंधळे असू तरच फक्त हे मानणार नाही.
अगदी तटस्थपणे म्हटलं तर लोकांचे प्रश्न आहेत, ते स्वतः नरेंद्र मोदींनी सुद्धा कबूल केलेले आहे, जेटलींनी कबूल केलेले आहे. फक्त प्रश्नाची तीव्रता काय ती त्यांना तिथे बसून समजणार नाही, तर त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जायला लागेल. छोट्या व्यावसायिकांकडे आता टी गार्डन जे आहेत आसामच्या, त्या टी गार्डन्समध्ये सुद्धा प्रचंड प्रश्न निर्माण झालेले आहेत. किंवा ऊसतोड कामगार जे आहेत त्यांच्याकडे मी स्वतः काही जणांशी बोललेलो आहे, त्यांचे कसे प्रश्न झालेले आहेत हे माहिती आहे. तेव्हा जे दैनंदिन जे काम करतात त्यांना, विशेषतः स्मॉल बिझनेसेसना, असंघटित कामगारांना, शेती क्षेत्राला, हा सर्व प्रश्न झालेले महिनाभर आपण बघतो आहे. आता तरीसुद्धा आपण याचं स्वागत केलं होतं की या निर्णयाचं स्वागत केलं होतं. निर्णयाची अंमलबजावणी करताना काय महत्त्वाच्या त्रुटी राहिल्या होत्या, तर गुप्तता पाळून सुद्धा, म्हणजे आता बजेट आपलं आहे सेंट्रल बजेट, गुप्तता पाळतो ना आपण, इतके लोक त्याच्याशी संबंधित असतात, तर हा निर्णय फक्त 14 जणांना माहिती होता. आता काही जणांचं मत आहे की जेटली नाही माहीत नव्हता, ते ठीक आहे, जे काय असेल ते स्पेक्युलेटिव्ह आहे, पण 14 जणांनाच माहिती होता. आणि गुप्ततेसाठी म्हणून नोटांची छपाई वाढवायची नाही असं सरकारतर्फे सांगण्यात आलं, म्हणजे बदली जी नोट आहे त्याची छपाई वाढवायची नाही. तर ते मुळात पहिली चूक झाली की किती नोटा आपण चलनात, 7,700 नोटा आता चलनातनं आपण मागे घेतल्यात, म्हणजे 89% जे आहेत ते 7,700 नोटा, कोटी नोटा, त्या नोटा जर आता रिप्लेस करायच्या असतील तर त्या सगळ्या सिक्युरिटी प्रेसच्या लोकांनी सांगितलेलं आहे की याला पूर्णपणे रिप्लेस करायला 15 महिने लागणार आहेत. एक्झॅक्टली. हा, आणि हे म्हणतात की 50 दिवस तुम्ही सहन करा. हो, जेटली म्हणाले ते 2 दिवस फक्त कळ काढा, 8-9 नोव्हेंबरला म्हणाले, 11 नोव्हेंबर पर्यंत सॉल्व्ह होईल, त्यांनाही त्याचा अंदाज आला नाही. माझ्या मते उर्जित पटेल यांचा फक्त चूक नाहीये, त्याच्यामध्ये केंद्रीय अर्थ खातं, बँकिंग मिनिस्ट्री आणि सगळे सरकारची जे आर्थिक खात्याच्या अंडर येतात ते जबाबदार आहेत. आणि याच्यामध्ये तत्वतः जेटलींनी निदान राजीनामा देणं न देणं ठीक आहे, निदान चूक झाली हे मान्य करायला पाहिजे होते. आमचं संपूर्ण प्लॅनिंग चुकलं, अंमलबजावणी आमची चुकली. नाही, याच्यातला आता अंमलबजावणी चुकणं आणि कोणाच्या राजीनाम्याच्या इतक्या पलीकडे गेलेल्या की जेटलींनी काय मोदींनी राजीनामा दिला तरी आता हे चक्र परत घेता येणार नाही. मी नंदकुमार काकिरडेंकडे पुण्याला जातो, आपल्यासोबत तिथे नंदकुमार काकिरडे सुद्धा आहेत. काकिरडेजी, या परिस्थितीमध्ये लोकांना समजा धरून चालू की काहीतरी एक मोठी क्रांती आणण्याची सुरुवात त्यांनी केली का असे ना, पण त्या क्रांतीची जी किंमत द्यावी लागते असं म्हटलं जातं, क्रांती नेहमी आपल्या पिलांना खाते, इकडे क्रांती पिलांना खाते, सगळ्यांनाच खात चाललेली आहे. क्रांती स्वतःमध्ये उरणार की नाही हा प्रश्न आहे. हा एक फेल प्रोजेक्ट, मॉन्युमेंटल ब्लंडर ज्याचा उल्लेख मनमोहन सिंगांनी केला होता, तो खरा ठरतोय? प्रसन्न, या संदर्भात मला प्रामाणिकपणे असं सांगावं वाटतं की मी आत्ता ज्या सगळ्यांनी याच्याबद्दल मतं व्यक्त केली की हा राहुल गांधींनी ह्याला मूर्खपणा वगैरे जे विधान केलं, मला असं वाटतं की हा अशा प्रकारचा शब्दप्रयोग वापरणं हे अनपार्लमेंटरी आहे. बरं, मुळामध्ये लक्षात घेतलं पाहिजे हा मागचा उद्देश, तो पुढच्या 1-8 दिवसात 10 दिवसात असा चढदिशीनं आपण कुठला तरी निर्णय घेऊन अशा पद्धतीनं कन्क्लुजनला जायची गरज नाही आहे. राजीनामा देण्याची गरज जी आता जी मांडली जाते ती सुद्धा आता तसं काय बघायची गरज नाही. मुळामध्ये मोदींनी सांगितलं की 50 दिवसामध्ये यामध्ये परिस्थिती सुरळीत होऊ शकेल. हो, तसं बघायला गेलं तर रिझर्व्ह बँकेनं गेले 6 महिने याच्यावर काम केल्याचं उर्जित पटेल यांनी स्पष्ट केलेलं आहे. अहो, ते काम तुम्हाला जाणवतं का काकिरडेजी, एक अर्थशास्त्राचे अभ्यासक म्हणून तुम्हाला ही 6 महिन्याचा अभ्यास करून राबवलेली योजना आहे असं प्रायमा फेसी सत्कृत दर्शनी तुमचं मत आहे असं? मला असं प्रामाणिकपणे वाटतं की रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाला हा निर्णय सांगितल्यानंतर त्याला जे बॅक कॅल्क्युलेशन लागतं, म्हणजे 2,000 नोटांचं छापण्याचं, याच्यामध्ये थोडेसे इम्प्लिमेंटेशन प्रॉब्लेम झालेले दिसत आहेत हे कुणी नाकारत नाहीये. आत्ता जी परिस्थिती दिसते एटीएम मध्ये, पूर्वी असलेले एटीएम, आत्ताचे असलेले एटीएम आणि बाजारात आत्ता उपलब्ध झालेला पैसाच पुन्हा दाबून ठेवण्याची प्रवृत्ती. बरं, आत्ता 500 आणि 2,000 नोटा बाजारात येऊन सुद्धा सातत्यानं 100 किंवा त्याच्यापेक्षा कमी चलनाच्या नोटा ज्या वेगवेगळ्या स्तरातनं दाबून ठेवल्या जात आहेत, ही मानवी प्रवृत्ती अत्यंत घातक दिसते. काही नागरिक सहकार्य करताना दिसत आहेत पण काही घटक याला सहकार्य करत नाहीयेत. त्यामुळे अशा प्रकारची क्रांती घडताना आपल्याला काहीच त्रास होणार नाही, आपली काहीच अवधी जाणार नाही, याला थोडा वेळ दिला पाहिजे. काकिरडेजी, तुम्ही जे प्रमुख मुद्दे मांडतायत की हीच तर व्यवस्था आहे कोणत्याही निर्णय प्रक्रियेमध्ये, येत्या काळामध्ये कोण सहकार्य करेल आणि कोण करणार नाही हे गृहित धरून अंमलबजावणी जी आहे त्याची प्लॅनिंग करावं लागतं. Exactly. आणि ते प्लॅनिंग फसलं हाच मुळात मुद्दा आहे. सरकारच्या इंटेन्शनवर कोणीही या ठिकाणी शंका घेत नाही, मात्र त्याची अंमलबजावणी ही योग्य पद्धतीने झालेली नाही आणि याची जबाबदारी ही कोणाला तरी घ्यावी लागेल. अर्थमंत्र्यांना घ्यावी लागेल, पंतप्रधानांना घ्यावी लागेल आणि जर ते घेणार असतील
तर या नोटेवर जे आश्वासक सही करतात त्या उर्जित पटेलांना तरी घ्यावी लागेल. मी सुधीर राव यांच्याकडे जातो, मला सगळ्याच गेस्टकडे जायचंय. बरोबर, सुधीर राव आपल्यासोबत आहेत, अर्थक्रांतीचे विश्वस्त आहेत आणि क्रांतीचा उल्लेख होतोय त्यामुळे अर्थक्रांतीकडे जावंच लागणार. सुधीर रावजी, तुमचं आणि तुमच्या संघटनेचं आता मोठं नाव झालं, बोकिलांचं नाव सारखं येत होतं मीडियावरती, नॅशनल मीडियावरती नाव झालं. आज एक महिना झाल्यानंतर ज्याचं क्रेडिट तुम्ही घेतलेलं आहे तुमच्या संघटनेनं, आता तुम्ही ते डिसऑन करणार का? तुम्ही याबद्दल चुकले हे मान्य करणार का? सर्वात प्रथम मी असं सांगू इच्छितो की ही नोटाबंदीचा हा जो निर्णय घेतला गेला आणि आमच्या संघटनेची मागणी आहे, या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. अर्थक्रांतीच्या म्हणण्याप्रमाणे 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा ह्या संपूर्ण चलनात काढूनच टाकल्या पाहिजेत पूर्णतः. बरं, ॲज अगेन्स्ट दॅट आत्ताच्या निर्णयामध्ये त्याच्यावर फक्त जुन्या नोटांवरती बंदी, ज्याला डिमॉनिटायझेशन म्हणतात, की जुन्या नोटा काढून त्या जागी नवीन नोटा रिप्लेस केल्या गेलेल्या आहेत. या निर्णयामध्येच आम्हाला आमचं पहिलं ऑब्जेक्शन आहे. सरकारने आत्ता जे पाऊल उचललेलं आहे हे योग्य दिशेने उचललेलं पाऊल आहे, पण ते हाफ हार्टेडली उचललं गेले असल्यामुळे त्याचे दुष्परिणाम आता पुढे येऊ लागलेले आहेत. सुधीरावजी, याच्यातला जो कॅशलेसचा मुद्दा समोर येतोय, मला मुळात तुम्ही सांगा, हे आज तुम्ही हे सगळे एक्सेप्शन मांडताय, तुम्ही म्हणतात की हे चुकलं ते चुकलं, पण जेव्हा कौतुक सुरू झालं होतं त्यावेळी अनिल बोकील सगळीकडे जात होते, ते क्रेडिट तुम्ही घेत होता. म्हणजेच जर का हे ज्या पुण्यामध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात, आता जर का ते पाप असेल, तो मूर्खपणा असेल राहुल गांधींच्या म्हणण्यानुसार, त्यात अर्थक्रांती भाग घेणार की नाही? राहुल गांधी जे म्हणतात की हा मूर्खपणा आहे, हा निश्चितच मूर्खपणा नाही आहे, बट ॲट द सेम टाइम हा संपूर्ण सुज्ञपणा सुद्धा नाही आहे. आता तुम्ही सुरुवातीला ही विचारलं, ज्यावेळेला निर्णय झाला त्यावेळेला तुम्ही प्रचारक होतात ना अर्थक्रांती म्हणून, या पूर्ण निर्णयाचे हा निर्णय कसा योग्य आहे, हा कसा देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे घेऊन जाणार आहे, याचे दुष्परिणाम कसे होणार आहे, हे सांगणारे तुम्हीच होतात अर्थक्रांती म्हणून. मी सुधीर राव म्हणून नाही म्हणत आहे, तुम्ही प्रचार केला, लोकांमध्ये ही समजूत आणली की हा निर्णय कसा योग्य आहे, तुम्ही सहन केलं पाहिजे. आता बोलू देणार आहात का तुम्ही? हा बोला, प्लीज बोला. 8 वाजता जेव्हा हा निर्णय घेतला गेला एक महिन्यापूर्वी, त्याच दिवशी रात्री 8:30 वाजता मी एका चॅनलला इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि त्यावेळेला मी असं म्हटलेलं आहे की हा निर्णय हाफ हार्टेड घेतलेला आहे, ही आमची मागणी नव्हती. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय की आम्ही हे संपूर्ण क्रेडिट घेऊ इच्छितोय, ते तसं बिलकुल नाही आहे. बरं, आम्ही एकच फक्त म्हणतोय की 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा ज्या आहेत, या चलनात इतक्या मोठ्या प्रमाणावर आलेल्या आहेत, ह्या देशाला घातकी आहेत. हा आमचा जो विश्वास आहे, हा विश्वास सरकारने मान्य केला गेला, एवढंच क्रेडिट आम्ही घेतोय. मोठ्याच्या डिमॉनिटायझेशन बद्दल क्रेडिट आम्ही कधीच घेतलेलं नाहीये. अगदी हे निर्णय झाल्यानंतर पहिल्या आठवड्याच्या विकेंडला पुण्यामध्ये शनिवार आठवड्यामध्ये 3 दिवस आमचा जो कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही कुठल्या एका अर्थानेही असं म्हटलेलं नाहीये, हे संपूर्ण क्रेडिट आम्ही घेतोय म्हणून. बरं, आम्ही फक्त निर्णयाचं स्वागत केलंय, कारण ते योग्य दिशेने आहे. मला ठीक आहे, मी याच्यामध्ये तुलना नाही करत, पण वाल्याला ज्यावेळी विचारण्यात आलं होतं की तुझ्या सगळ्या या गोष्टीमध्ये तुझं कुटुंब वाटा घेणार का, त्यावेळी वाला कुटुंबाकडे गेला आणि म्हणाला की वाटा घेणार का, तर आई आणि मुलं म्हणाले आम्ही वाटा घेणार नाही, आणि म्हणून वाल्याचा वाल्मिकी होण्यामध्ये त्याला कारण ठरलं. वाटा कसा घेतला जात नाही हे या निमित्तानं लक्षात आलं. अर्थात मला कुठल्याही व्यक्तिविशेषबद्दल बोलायचं नाही. मी इकडे स्टुडिओमध्ये परत एकदा येतो. वाघमरेजी, तुम्हाला जे बोलायचं ते जरूर बोला, पण त्याला एक जोडून, इतक्या सगळ्या शिव्या घालून सुद्धा किंवा टीका करून सुद्धा हे तुम्ही नाकाराल? मी तरी इंडिव्हिज्युअली रस्त्यावरती फिरताना भाजीवाला, फळवाला, चहावाला याच्याकडे कधी कॅशलेस पेटीएम ॲक्सेप्टेड कधी मी बघितलं नव्हतं. या निमित्तानं का होईना, याचे साईड इफेक्ट्स म्हणून का होईना या गोष्टी घडत आहेत, त्याचं स्वागत नाही करायचं? नाही, सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपला भारत आणि भारत याच्यामध्ये डिवायडेशन आहे. इंडिया अँड भारत, इंडिया आणि भारत. आणि हे जोपर्यंत आपण मान्य करत नाही तोपर्यंत आपलं, मला स्वतःला कॅशलेस आता जे सगळीकडे होतंय शहरांमध्ये, इट इज गुड, कारण हे पुढचं भविष्यातलं आहे ते या शहरांमध्ये होतंय. पण मी आता मगाशीच ट्विट केलं की जवळजवळ 68 करोड भारतीयांकडे बँकेत खाती नाहीये, जवळजवळ 70 लाख गावं आहेत की ज्यांच्या 10 किलोमीटर परिसरामध्ये एकही एटीएम किंवा एकाही बँकेची शाखा नाहीये, तिथे इंटरनेट नाहीये, आपल्याकडे वायफाय नाहीये.
आणि मग ज्यावेळी ही तुमच्या देशाची परिस्थिती आहे मग तुम्ही कॅशलेस बनणार तरी कसं आणि ते बनायला किती वर्ष लागणार. म्हणजे तुम्ही जे म्हणताय की जे व्हायला पाहिजे त्याला तुम्हाला एक शाखा उघडायला किंवा ब्रांच स्थापन करायला तुम्हाला हे काम जवळजवळ 15 ते 20 वर्षाचं आहे आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मुंबईत चहावाल्याकडे पेटीएम लागलं आणि भाजीवाल्यांनी पेटीएम केलं म्हणून आपण आनंदात जर अर्ध्या अळकुंडात पिवळे होऊन नाचणार असू तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच. कारण आज अमेरिकेमध्ये जरी तुम्ही गेला तरी तिकडे कॅशलेस सोसायटी जरी असली तरी जिथे जिथे तुम्ही हॉटेलमध्ये जाता तुम्ही डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये जाता तुम्ही भाजी खरेदी करता तुम्ही पेट्रोल पंपवर काही खरेदी करता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कॅश घेतातच. त्याच्यामुळे कॅश हा प्रकार नाहीसा होणार आहे हा मुद्दा चुकीचा आहे. एक मगाशी जर जे आपले विश्वास उडगे साहेब म्हणाले की सरकार ट्रान्सपरंट नाहीये. आज जर स्टेट बँक सांगू शकते की आम्ही एवढ्या नोटा बदलून दिल्या आणि एवढे डिपॉझिट आमच्याकडे आले आजपर्यंत आरबीआयने हे जाहीर केलेलं नाहीये की किती नोटा आम्ही बाजारात आणतोय आणि त्या आणायला किती दिवस लागतील हे कोणी सांगायला तयार नाही. त्या दिवशी जेटली म्हणाले की जेवढ्या नोटा चलनात होत्या त्याच्यापेक्षा कितीतरी कमी नोटा आम्ही चलनात आणणार आहोत. म्हणजे तुम्ही देशातल्या लोकांबरोबर धोका करताय त्यांना खोट्या इन्फॉर्मेशन देताय आणि एका बाजूला तुम्ही म्हणताय सगळं ओके होईल. पण हे सगळं असून सुद्धा निलेश मी तुमच्याकडे येणारच आहे सोनीजी, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर सुद्धा आपल्याला जे रिपोर्ट्स येतात आणि बातम्या आपण ज्या दाखवतोय पुन्हा एकदा जसं कॅशलेसचे काही प्रमाणात एक यश दिसतंय त्यानुसार कॅशमध्ये पैसा साठवणाऱ्यांना काही फटका बसलाच नाही असं सुद्धा मानायचा जो सध्या प्रचार केला जातो की याचा कोणाला काही उपयोग झालेला नाही. मुख्यतः जी बडी धिंड होती भ्रष्टाचारी धिंड होती यांनी मोठ्या प्रमाणावर आपला काळ्याचा पांढरा 30-30% देऊन करून घेतला अशा स्वरूपाचं चित्र पाहायला मिळतंय. ग्रामीण भागामध्ये जी भ्रष्टाचारी धिंड होती त्यांचे कुठे ना कुठे लागेबंदे होते ते सहकारी बँकांशी मंदिरातल्या संस्थांशी आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर काळ्याचं पांढरं करण्याचा धंदा जो आहे तो या नेतृत्वाकडून केला गेला आणि त्यातून काळा पैसा जो खरोखर काळ्या रूपात फिरत होता तो आता पांढरा होऊन पुन्हा एकदा मार्केटमध्ये येताना पाहायला मिळतोय. दुसरीकडे कालच जी आरबीआयची पॉलिसी आलेली आहे त्यामध्ये जो आपला एस्टिमेटेड जीडीपी होता 7.6 तो आता 7.1 येऊन पोहोचलाय. 7.1 हा विकास दर म्हणजे अब्जावधी रुपयांचा फटका हा भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार आहे. तो 0.4 इतका जरी दिसत असला तरी त्याचा परिणाम हा दीर्घकालीन होणार आहे आणि हे एस्टिमेट्स आरबीआयचे आहेत. अद्याप आंतरराष्ट्रीय संस्था ज्या आहेत रेटिंग एजन्सीज आहेत फायनान्शियल रेटिंग एजन्सीज त्यांचे रेटिंग्स आलेले नाही. या रेटिंग्स सातत्यानं 5 ते 5.5 मध्ये होतात. आता या इंटरनॅशनल एजन्सीज भारतीय अर्थव्यवस्थेचं रेटिंग काय करतात याकडे सर्वांचं लक्ष असेल. दुसरीकडे 13 लाख कोटी रुपये हे भारतीय बँकांमध्ये या निमित्तानं नोटबंदीच्या निमित्तानं जे ते जमा झालेले आहेत याचा आनंद निश्चितपणे की भारतीय अर्थव्यवस्थेचे 13 लाख कोटी बँकांमध्ये आले. मात्र कमीत कमी सेव्हिंग अकाउंटवरचे 4% व्याज देण्याचा जर प्रयत्न केला तर हे सरकार 4% व्याजातच दबून जाईल. या बँका 4% व्याजातच दबून जातील अशा स्वरूपाची परिस्थिती तयार होईल. कारण बँकांजवळ लिक्विडिटीच्या स्वरूपात 13 लाख कोटी रुपये आहेत. घेणारा मात्र व्याजानं पैसा घेणारा मात्र तिथे उपलब्ध नाही कारण त्याला व्यापार करायला संधी नाही. अशा परिस्थितीत या 13 लाख कोटी रुपयांचं करणार काय सरकार हा व्यवहारात आणणार कसा हा प्रमुख मुद्दा आहे. मी आता सोनीजी तुमच्याकडे येतो. समजा तुम्हाला ब्लॅक मनीला कर्व करायचं होतं पाकिस्तानमधून येणाऱ्या पैशाला रोखायचं होतं हे समजा कारण मी खरी मानतो हे अगदीच खोटी नाही म्हणत छोटी पंतप्रधानांनी घेतलेला निर्णय हा त्यासाठीची कॉस्ट आपण मोजतोय काही कोट्यवधी अब्जावधी रुपयाचा आपण ह्युमन रिसोर्स यामध्ये वापरला गेला ह्युमन आर्स त्यामध्ये गेले अनेक माणसं उभी राहिली त्याचा शेवटी जीडीपी रेशो आहे त्याच्यासाठी कॉस्ट आहे त्याची माणसं उभी राहतात त्याची कॉस्ट आहे. सिस्टीमचे पैसे लागले आपल्याला छपाईमध्ये लागलेली माणसं त्याच्या सगळी वेगळी प्रचंड कॉस्ट आहे आणि या सगळ्या डिस्ट्रीब्युशनची कॉस्ट आहे आणि सगळ्या झालेल्या मनस्तापाची पण कॉस्ट आहे. ही सगळी जमा करता उंदीर मारायला घर जाळले का आपण एक लक्षात घ्या की परवडली का कॉस्ट मला सांगा. म्हणजे मी तर म्हणतो पाकिस्तानच्या नोटाने परवडलं असतं तुला. एक लक्षात घ्या की माझ्या समवेत आता काँग्रेसचे प्रवक्ते आहेत डॉक्टर राजू माघमरेजी. 1988 काँग्रेस सरकारने मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट नावाचा ऍक्ट हा पास केला परंतु त्या कायद्याअन्वये जी काही पदं निर्माण करणं अभिप्रीत आहे आणि त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जे रूल्स जे नियम अभिप्रीत आहेत ते जवळजवळ 15 ते 17 वर्ष अंमलातच आले नाहीत.
त्या कारणापरत्वे सर्वोच्च न्यायालयामध्ये सरतेशेवटी SLP दाखल करावी लागली लोकांना की कागदावरतीच तो मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट आहे, त्याची अंमलबजावणी 15 वर्ष होऊ नये, मग तो कायदा बनवला तरी कशासाठी? त्यामुळे काँग्रेसने आता ही जी काही ओरड सुरू केलेली आहे की केवळ या मोदीजींच्या या निर्णयाचा त्यांना जास्तीत जास्त फटका बसणार आहे, त्याच्यासाठी ही सगळी ओरड आहे. जी काही विरोधी पक्षमंडळी जी येत आहेत, UP चे जे काही समाविष्टचे घटक होते, ममताजी असो किंवा अन्य कोणी असो, ही केवळ त्यांना त्याची झळ बसलेली म्हणून होते, हे सर्व वस्तुस्थिती आहे. आणि RBI चे गव्हर्नर जे आहेत त्यांच्या नावाने आपण उर्जित पटेलच्या नावाने बरेच मंडळी आता शंख बोलतात. एक लक्षात घ्या, उर्जित पटेल हे काही प्रिंटिंग प्रेसचे मॅनेजर नाहीत, त्यांना सरकारच्या निर्णयानुसारच नोटा छापणं हे कर्मप्राप्त आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की जेवढ्या रकमेचं तुम्ही चलन छापाल तेवढ्याच रकमेचं इक्विव्हॅलंट सोनं बाजूला ठेवायला लागतं. हे किती जणांना माहिती आहे? माझ्या हिशोबाने 10 पैकी 9 लोकांना ही गोष्ट माहिती नाही. त्यामुळे नोटा छापणं म्हणजे हँडबिल छापणं नव्हे, चर्चेत सहभागी झालेला सगळ्यांना माहिती आहे. मी याबाबतीत नोटा छापणं म्हणजे हँडबिल छापणं नव्हे, जाहिरात छापणं नव्हे, लक्षात घ्या. भारतीय अर्थव्यवस्था ही सोन्याशी निगडीत ठेवण्यात आलेली आहे का? आपण सोनं गहाण ठेवून पैसा तयार करतो किंवा सोन्याच्या रूपामध्ये तितक्या तुलनेचं सोनं आणतो अशी आपली अर्थव्यवस्था म्हणून आपण स्वीकारली आहेत का सोनीजी? परंतु एक कारण फक्त अमेरिकन अर्थव्यवस्था जगामध्ये आता सोन्याशी कनेक्टेड आहे, भारतीय अर्थव्यवस्था नाही. नुसत्या नोटा छापल्यात, करोडो रुपयाच्या नोटा छापल्या म्हणजे तुमची अर्थव्यवस्था वरती गेली असं होत नाही. इक्विव्हॅलंट सोनं बाजूला काढायला लागणं क्रमप्राप्त आहे त्याच्यासाठी. त्यामुळे नोटा छापणं म्हणजे हँडबिल छापणं, जाहिराती छापणं असं होऊ शकत. त्यामुळे क्रंच तयार झाला तो त्यामुळे झाला असं तुमच्या बोलण्याचा हा तात्पुरता बबल आहे, हा काही दिवसात नष्ट. मी हेमंत देसाईंकडे जातो. हेमंत देसाई जी सोनी आणि मला पुण्याला पण जायचं आहे, माझं लक्ष आहे पुण्याकडे, पण त्यापूर्वी हेमंत देसाईंकडे. हेमंत देसाई जे लॉजिक पटण्यासारखं आहे. नाही नाही, दोन तीन मला जरा चुका सांगायच्या आहेत की सुवर्णमान पद्धती, गोल्ड स्टँडर्ड पद्धती होती ती आता नाहीये सोनीजी, हे लक्षात घ्या. हे पहिली गोष्ट आहे, तेच सांगत होतो बीजेपीच्या प्रवक्त्यांना ते माहित नाही. हा दुसरी गोष्ट म्हणजे मूर्खपणा हा शब्द संसदीय आहे, असंसदीय नाही. तेव्हा राहुल गांधींनी ते म्हणण्याचं स्वातंत्र्य आहे, पण मला म्हणण्याचं असं स्वातंत्र्य आहे की राहुल गांधींनी जी कमेंट केली की हे पेटीएम म्हणजे मोदींना दिलेलं पेमेंट वगैरे, ते अत्यंत भंपकपणाची कॉमेंट आहे. कारण तुम्ही याच्यामधनं प्रत्येक गोष्ट मोदींशी निगडीत करताय. एक लक्षात घ्या की कॅशलेस सोसायटीकडे जायचं की नाही आपल्याला, तत्वतः काँग्रेसला याची भूमिका घ्यायला लागेल. कॅशलेस सोसायटीकडे आपल्याला जायला पाहिजे काही प्रमाणात. सगळे ताबडतोब जा असं कोणी म्हणत नाही, टप्प्याटप्प्याने जायला पाहिजे हे सगळं खरं आहे, पण जायचंय की नाही तुम्हाला हे पहिल्यांदा सांगा. काँग्रेसवाल्यांसोबत भूमिका घ्यायला लागेल ही. तेव्हा मोदींच्या या सगळ्या मिसमॅनेजमेंटचा आपण उल्लेख करताना काँग्रेसवाल्यांनी सुद्धा एक लक्षात घ्या, राहुल गांधींनी कम्प्युटर्स जेव्हा आणले तेव्हा भाजपवाले विरोध करत होते त्याला. राजीव गांधी आता काँग्रेसवाले भाजपच्या भूमिकेत गेले, भाजप काँग्रेसच्या भूमिकेत गेलेले आता. आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण विरोधासाठी विरोध करताना आधुनिकतेला, तंत्रज्ञानाला आणि जो ज्या टेक्नॉलॉजीमुळे लोकशाही अधिक सर्वसमावेशक होते, ट्रान्सपरंट होते, त्याला विरोध करण्याचं कारण नाही. आपण प्रश्न असा आहे याच्यामध्ये, हे मोदी जे करत आहेत किंवा हे सरकार जे करत आहे ते स्टंटबाजीच फक्त राहणार आहे का की खरी पावलं उचलली जाणार आहेत ते आपल्याला 50 दिवसानंतर सुद्धा कळेल. पण मिसमॅनेजमेंट बाबत एक महत्वाचं म्हणजे ATM मशीन चालू नाहीच आहेत, पण जी अमाऊंट घोषित करण्यात येते अनेक स्त्रिया मुलांसकट लहान मुलांना कडेवर घेऊन लांबून येतात, नागालँड असेल, मेघालय असेल, आसाम असेल, अशा अनेक ठिकाणी, आणि त्यांना म्हणजे त्यांचा दिवस दिवसाचा पगार तर जातोच, वेळ जातो फुकट, आणि पैसे मिळत नाहीत उद्या परवा, हे भयंकर आहे. मी त्याचा उल्लेख सुद्धा केला. मी तर याला सरळ सरळ GDP भाग म्हणतो, कारण ह्या सगळ्या गोष्टीचे ह्युमन रिसोर्स व्हॅल्यूज आहेत, तासाची प्रत्येकाची त्याची किंमत काढता येते. मी उडगींकडे एकच फक्त मला वाक्य सांगू द्या प्रसन्नजी, हो थोडक्यात प्लीज बोला. अमिताभ बच्चन असं म्हणाला होता, हम जहां खडे रहते हैं वहां से लाईन सुरू होतीये. सगळेजण अमिताभ बच्चन नसतात, सामान्य माणूस असतात. अमिताभ बच्चन हे कोणाचे तरी मित्र असतात, पण बाकीचे मित्रही नसतात, ते मित्र असतात. तो एक फरक आहे, आपल्याला आपला कल्पना आहे. मी उडगींकडे जातो. उडगीजी, याच्यातला एक मुद्दा आहे, तुमची डावी विचारसरणी थोडीशी बाजूला ठेवून मी आता बँकांच्या विषयाकडे प्रॅग्मॅटिक दृष्टिकोनातून आपल्याला बघायचे. डाव्या कर्मचारी संघटनाचे प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला विचारत नाही आहे. बँकिंगच्या निमित्तानं याच्यात जो पैसा आता बँकांकडे आलेला आहे, त्याच्यातून स्वस्त व्याजदर किंवा बँकांकडे लिक्विडिटी उपलब्ध होणे, त्यामुळे व्याजदरावरती त्याचा चांगला परिणाम होणे, असे लॉजिक मांडले जात आहेत, याबद्दल आपल्याला काय वाटतं? किंबहुना मी 10 तारखेला जेव्हा ही सगळी नोटाबंदीची कारवाई सुरू झाली, बरोबर 3 दिवसात मी असं विधान केलं की पहिल्या दिवशी 80,000 कोटी रुपये बँकेत आलेले आहेत, या गतीने एकूण ज्या नोटा करन्सी रिप्लेस होणार आहेत त्या प्रोसेसमध्ये 20 लाख कोटीच्या ठेवी 31 मार्च पर्यंत येऊ शकतात.
बाकीचं कोणतंही राजकारण बाजूला ठेवलं तर ही जी काही एक्सेस लिक्विडिटी आहे तर डे टू डे बेसिसवरती असेट लायबिलिटी मिसमॅच निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून आलेली लिक्विडिटी याची डिप्लॉयमेंट कशी करावी याचा एक स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने करणं आणि प्रत्येक बँकेच्या हायएस्ट लेवलला करणं फार अपेक्षित आहे. दुर्दैवाने ते आजही झालेलं नाहीये. काल मॉनिटरी पॉलिसी डिक्लेअर केलं त्यातही नाहीये. त्यामुळे व्याजदर हे पहिल्यांदा तुम्ही ठेवींवरचे कमी करून मोकळे झालात पण तुम्ही कर्जावरचे व्याजदर का कमी कमी नाही केलेत. त्यानंतर 25,000 कोटी रुपये एवढेच फक्त जर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला पॉसिबल होतं ते करणं शक्य आहे की नाही. त्यानंतर शेतकऱ्यांना अल्प व्याजदर 4% व्याजदर कर्ज द्यावं असं मी साधारणपणे 14-15 तारखेपासून बोलतोय. आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सकट फायनान्स मिनिस्टर आणि कुठल्याही बँकेचे चेअरमनने हे मान्य केलेलं नाही कारण त्यांना मोठ्यांची कर्ज पण वसूल करता येत नाही बुडीत कर्ज. आणि छोटे आणि एसएमईज म्हणजे छोटे उद्योग ज्यांनी रोजगार निर्माण करण्याचं खरं काम केलंय भारतामध्ये मोठ्या उद्योगांनी नाही त्यांना तरी अल्प व्याजदराने कर्ज द्या. शेतकऱ्यांना अल्प व्याजदराने कर्ज द्या. हे करणं ह्या एक्सेस लिक्विडिटी मध्ये शक्य आहे. हे सुद्धा रिझर्व्ह बँकेने मला मुद्दा लक्षात आला. उडगींचा मुद्दा महत्वाचा आहे आणि ते अजून प्रत्यक्षात येत नाही हे उडगींचं आणि आपल्या सगळ्यांचं दुखणं आहे. मी शेवटच्या 2 प्रतिक्रियांसाठी माझ्याकडे अगदी थोडा वेळ उरलाय. मी पुण्याला जातोय नंदकुमार काकिर्डे आणि राव यांच्याकडे. काकिर्डेजी, जी परिस्थिती आता सांगण्यात आलेली आहे त्या पार्श्वभूमीवरती आता या व्यवस्थेचे मॉन्युमेंटल ब्लंडर बाजूला सोडा, आता तुम्हाला आशा याच्यातून काही दिसते? कारण एक मुद्दा इथे आता मांडला गेला की जेवढ्या प्रमाणात पैसा आता बँकांकडे जमा झालेला आहे त्यांना त्याचं 4% व्याज देताना सुद्धा नाकी नऊ येणार आहेत कारण घेणारेच कोणी नाही आहेत पैसा. हे म्हणणं बरोबर नाहीये. आज कर्जाची गरज आहे. जरी आता सीआरआरच्या बद्दल विचार केला तर त्यातला एक महत्वाचा मुद्दा असा आहे की केंद्र सरकारनं हा निर्णय जाहीर केल्यानंतर गेल्या 1 महिन्यानंतर बँकांकडे आलेल्या सगळ्या जे डिपॉझिट्स आहेत ते 100% सीआरआरमध्ये ठेवा असं पद्धतीचा आदेश होता. तो काही दिवसापूर्वी त्याला शिथिलता आणण्यात आली आहे आणि बँकांकडे कर्ज उपलब्ध होणार आहेत. ती फक्त कमी व्याजदरानं व्हावी ही त्याच्यातली अपेक्षा आहे. सरकारला निर्णय घेताना ते एका टप्प्याटप्प्यानं घेत आहे हा त्यातला जरा थोडासा अडचणीचा भाग दिसतोय. एकाच वेळेला सगळे निर्णय घेता येणार नाहीत. बँकिंग सिस्टीममध्ये आलेला सगळा पैसा हा व्हाईट नाही हे लक्षात घ्या. खरे साहेबांना मी सांगू शकतो की हा सगळा पैसा व्हाईट नाही. अनेकांनी आपल्याकडचे बेहिशोबी पैसा बँकेत आज भरलाय त्यावर सरकारला इन्कम टॅक्स द्यायला लागणार आहे. आणि जे कोणी आपल्या माझ्या खात्यात मी 2 वर्षात 1,000 रुपयाचा व्यवहार केला नाही 4-4 लाख रुपये माझ्या अकाउंटला भरलेत तर हे सगळं इन्कम टॅक्सच्या माध्यमातून सरकारकडे आज हा सगळा पैसा जो ब्लॅक आहे तो सुद्धा व्हाईट असा सहजासहजी होणार नाही. इन्कम टॅक्स आणि अन्य माध्यमातून होईल याला थोडा काळ लागेल. अंमलबजावणी फसली आहे हे मी मान्य करतोय. मी असं म्हटलेलं नाहीये. असंसदीय शब्दाबद्दल हेमंतनं सांगितलं तेही मी मान्य करतो पण अशा पद्धतीचे आरोप करून आपण ह्या सगळ्यातनं पुढे जाणार आहोत की नाही. एक्झॅक्टली मला मी पुढे जाण्याचा मुद्दा घेऊन तुमचा काकिर्डेंचा पुढे जाण्याचा मुद्दा घेऊन मी राव यांच्याकडे जातो. राव जी, आता समजा ही अर्थक्रांती जी काय अर्धवट राबवण्याचा प्रयत्न झालेला आहे याच्यातून रेस्क्यू काय, याच्या पुढे काय व्हावं म्हणजे चांगलं होईल असं तुम्हाला वाटतं तुमच्या सिद्धांतानुसार? काय काय व्हावंपेक्षा आता आपल्याला जे काय घडलं आहे त्याचं जरी थोडं अनालिसिस करायचा प्रयत्न केला तर एक मुख्य म्हणजे हा जो काळा आणि पांढरा दोन्ही पैसे जे व्यवहारात आणले गेले बँकांमध्ये जमा झाले त्याचं प्रमाण किती आहे, ती आकडेवारी किती आहे वगैरे आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया. पण त्याच्यात नाही, मुख्य फायदा म्हणजे सरकारकडे एक डेटा निर्माण झालेला आहे. बँकांच्या अकाउंटमध्ये जो पैसा जमा झालेला आहे त्या माणसाचा पॅन नंबर, त्याचा ऍड्रेस, या सगळ्या गोष्टी केवायसी मुळे उपलब्ध असल्यामुळे त्याचा फायदा घेऊन पुढील काळामध्ये जर सरकारने अजून योग्य पावलं घेतली तर त्याचा जो लोकांनी दुरुपयोग केला गेला आहे काळा पैसा बँकेत जमा करून एक पॉझिटिव्ह माइंडसेटनी ते पैसा जमा केला त्याचा बरोबर फायदा घेऊन जर सरकारने पावलं उचलली त्याचा निश्चित फायनान्शियल पॉलिसीला त्याचा फायदा होईल. रावांचा मुद्दा महत्त्वाचा आहे. दुसरी एक साधा मुद्दा आहे की 8 नोव्हेंबरला पंतप्रधान म्हणत होते काळ्या पैशाविरुद्ध मी युद्ध करतोय, काळ्या पैशावाल्यांना 200% आम्ही दंड करू, अटक करू, त्यांचा सगळा पैसा जप्त करू. तेच पंतप्रधान 29 नोव्हेंबरला लोकसभेमध्ये बीजेपीकडून सांगण्यात आलं की तुमचा काळा पैसा तुम्ही घेऊन या, तुमचे 50% सरकार दंड टॅक्स आणि या स्वरूपात घेईल आधी अधिभार या स्वरूपात वाईट करून आणि 50% आम्ही तुम्हाला वाईट करतो. मग काळ्या पैशाचं युद्ध तुम्ही केलं, तुम्ही सगळ्यांना देशभक्तीसाठी त्याच्यामध्ये भाग घ्यायला लावलात, 82 जणांचे बळी घेतलेत आणि मग काळ्या पैशावाल्यांना रेड कार्पेट टाकून 50% जी योजना केली ही योजना याच्या अगोदर
45% होती, मग तुम्ही मिळवलं काय याच्यातून? याच्यावरती एक वाक्यात तुमचं उत्तर, एका वाक्यात. आणि हा मुद्दा बरोबर आहे, योजना जर का मुळात काळ्या पैशावर स्ट्राईकची होती तर मग परत 50% वाईट करून कशाला देत का देताय तुम्ही? ठीक आहे बोला. गेल्या 60 वर्षांमध्ये काँग्रेस सरकारने जी जी काही धोरण जी राबवली तुम्ही या प्रश्नाचं उत्तर, त्याची परिणिती ही काळा पैसा जमा होण्यात झालेली आहे. लोकांना उद्युक्त करून त्याच्यामधनं जो काही मध्यमार्ग काढतात तो कडक क्रमप्राप्त आहे. सोनी साहेब अशी स्कीम जी आहे ती काँग्रेसनं 1989 साली आणली होती व्हीडीआयएसच्या रूपानं, आणि व्हीडीआयएसच्या रूपानं अशाच पद्धतीचा काळा पैसा जो आहे तो समोर यावा या दृष्टीने प्रयत्न केला होता. आणि त्यामुळे तुम्ही दरवेळेला यांनी काय केलं हा मुद्दा करू नका. आपण काय करायचं ते धाडस आज केलेलं आहे 8 नोव्हेंबरला. धाडस प्रत्येक धाडस आयदर ते धाडस असतं किंवा मूर्ख. डोंट लेट हिम गो, त्याला बोलू दिलं तर त्याचा उद्देश सर होईल. सोनीजी का जास्तीत जास्त लोकांना उद्युक्त करून जास्तीत जास्त सरकारच्या तिजोरीमध्ये वैध मार्गाने कसा पैसा उपलब्ध होईल या करण्यासाठी केलेली ती एक घोषणा आहे. ठीक आहे, आपण मी मला कल्पना आहे हा तुमची अडचण कशी झाली होती. प्रश्न असा आहे, आज मोदी म्हणाले की हा देशभरातला यज्ञ आहे काळा पैशाच्या विरोधातला, सगळ्याच्या विरोधातला, आणि त्या यज्ञात तुम्ही सहभागी दिला. सहभागी कोणी दिलं? ते सर्वसामान्य माणसं जे लाईनमध्ये उभे होते, आम्हाला श्रीमंत माणसं दिसली नाहीत. ते 80 जण जे आज या देशामध्ये या रांगेचे बळी आहेत, त्या रांगेच्या सगळ्या बळींमध्ये सगळे मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय, एकही श्रीमंत नाही. मग या यज्ञातल्या आहुत्या कुणाच्या आणि समिधा कुणाच्या, हा प्रश्न भाजपला विचार करण्यासाठी सोडून हा कार्यक्रम आम्ही इथेच थांबवतोय. सगळ्या मान्यवरांचे त्यासाठी धन्यवाद, तुम्ही आम्हाला चर्चेसाठी वेळ दिला. इथेच थांबूयात. जय महाराष्ट्र.